नमस्कार मित्रांनो, मी अमित सनगले पुन्हा तुमच्या एकदा सर्वांचे स्वागत करतो एका नवीन यूट्यूब चॅनलवर गावाकडच्या आठवणी। तर मित्रांनो, आज आपण ज्या भावनदी नदीला पूर आला होता तर ती नदी एक्सप्लोर करायला जाणार आहोत, म्हणजे ती नदी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि तत्पूर्वी भावनदीला भावनदीच्या दिशेने जाताना जाता तर रानामध्ये खूप साऱ्या व्हाला वगैरे आहेत। तशीच एक व्हाल आहे त्या नको, अशीच एक मित्रांनी ही व्हाल आहे। तर ह्याच्यानंतर खाली भावनदीचा ब्रिज आहे, मोठा ब्रिज जो ज्याच्यावरून पाणी वगैरे जात आहे, तर तो सुद्धा आपण दाखवणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आता आपण ही घाटी उतरून खाली आलो आहे। आणि ह्या घाटीबद्दल कोणाला माहीत नसेल तर मी आधी एका व्हिडिओची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तर तो व्हिडिओ नक्की बघा। आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा एक छोटासा ब्रिज आहे, मित्रांनो पाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता किती प्रमाणात येतोय। गेले 2-4 दिवस पाऊस पडतोय, तर नदी पर्या वाहनाला खूप पाणी आहे। तर मित्रांनो, आपला नेहमीच सोबतीला असणारा प्रमिल आणि त्यापुढे आहेत काका आणि मध्ये आहे परेश। तर मित्रांनो, आम्ही चाललोय देवदुखला। आणि मित्रांनो, ही छोटीशी दुसरी वाल, तर मित्रांनो हे पाहू शकता पाणी बघा या नदीला किती आहे। आणि ही अक्षरशः नदी पाण्याने वाहते, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, ही अजून एक वाल आहे, ही तिसरी वाल आहे। आणि ह्या वाल्याचं पाणी पुन्हा इथंच खाली जातं। आता मित्रांनो, पाणी कमी आहे, परंतु काल जे पाणी होतं आणि सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल होणारी भावनदी नदी, त्यांनी धोक्याची पातळीसुद्धा गाठली होती। तर आता पाण्याची पातळी कमी झाली थोडीफार, कारण काल रात्री 12 वाजल्यापासून पाऊस गेला आहे। तर मित्रांनो, हे एक अजून वाल आहे बघा। तर आता मित्रांनो, आपण येऊन पोचले भावनदी या परिसरात। आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता हीच ती भावनदी नदी आहे, जी काळ पावसामध्ये तुडुंब भरून वाहत होती। आणि पाठीमागे भावनदीचा परिसर आणि भावनदी हे सुद्धा आमच्या गावाचा भाग आहे। आणि ही नदी आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तर चला। आता आपण येऊन पोचलोय भावनदी या परिसरात, म्हणजे ज्या ठिकाणी काल पाणी वगैरे खूप प्रमाणात भरलं होतं, ते ही मित्रांनो आहे पाठीमागे भावनदी नदी। आणि या नदीच्या पात्राची पाण्याची पातळी खूप प्रमाणात वाढली होती आणि आता पाणी कमी झालंय, म्हणजे काल दिवसभर पूर्णपणे पाऊस पडत होता, त्यामुळे पाण्याची पातळी खूप प्रमाणात वाढली होती। परंतु काल रात्री 1 वाजतापासून पाऊस कमी प्रमाणात पडतोय, पाऊस गेलाय थोडं थांबलाय, तर पाण्याची पातळी कमी झाली। पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे पूर्वी दाखव। तर मित्रांनो, हे दिसत आहे हे पाण्याची पातळी काल जितपर्यंत होती 1 मिनिट। तर मित्रांनो हे बघा, काल पाण्याची पातळी इथपर्यंत होती आणि आता एवढे पाणी कमी झाले, काल इथपर्यंत होती। आणि त्या साईडला सुद्धा दिसत असेल तर तुम्हाला हे बघा, इथपर्यंत पाणी होतं, आता पाण्याची पातळी इथपर्यंत आले। आणि तुम्हाला
तिथे सुद्धा पाहू शकता तुला त्या साईडला सुद्धा पाहू शकता बघा इथपर्यंत पाणी होतं अक्षरशः आणि आज पाण्याची पातळी कमी झाली आणि अजून एक मित्रांनो त्या साईडला लोकांची शेती आहे समोर दिसते का नाही मला माहित नाही हे बघा ह्या साईडला मित्रांनो ह्या साईडला तर मित्रांनो ती शेती पूर्णपणे काल या नदीच्या पाण्याची पातळी वाढली तर त्यामुळे पूर्णपणे वाहून गेले आणि सर्व शेतीचे नुकसान झाले तर मित्रांनो हीच ती बावणेरी नदी आणि ही नदी पूर्णपणे तुडुंब भरून बघा मित्रांनो या इथपर्यंत पाणी लागले होते एवढे ह्याच्या एवढे तर असा हा बावणेरी नदीचा एक आगळा वेगळा व्हिडिओ काल सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला बाजूला दिसत असेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काही आगळा वेगळा नव्हता तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दाखवण्याचा प्रयत्न केला की ही बावणेरी नदी पूर्णपणे पाण्याने भरली होती आणि तेच तुम्हाला दाखवायचे होते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा विसरू नका भेटूया का आणखी एक नवीन व्हिडिओ